हेलो स्टूडेंट्स, आपले चैप्टर नंबर सेकंड चालू आहे बरोबर। द नेम इज फ्रैक्शंस एंड डेसिमल्स, काय अपूर्णांक आणि दशांश। आता अपूर्णांक आपण हे तर शिकतच आहोत। अपूर्णांकामध्ये आपला आतापर्यंत जसे की फ्रैक्शंस मध्ये डिनोमिनेटर आणि जसे की न्यूमरेटर हे एक्झॅक्टली काय असतं, छेद आणि अंश, त्यानंतर इक्विवेलेंट फ्रैक्शंस, सममूल्य अपूर्णांक, काइंड्स ऑफ फ्रैक्शंस मध्ये आपण लाइक एंड अनलाइक, अंशाधिक छेदाधिक, प्रॉपर एंड इम्प्रॉपर, ओके, यासारखे बरेचसे त्याचे काही प्रकार आहेत ते आपण आधी अभ्यासले होते। मिक्स फ्रॅक्शन्स, पूर्णांक युक्त अपूर्णांक, ओके। नेक्स्ट आपण कॉम्पॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांकांमध्ये त्याची तुलना असते कशा पद्धतीने केली जाते हे देखील आपण जे काही केस त्यांनी दिले जाते, जे काही मेथड्स त्यांनी आपल्याला दिले जातात त्याद्वारे आपण ते शिकलो होतो, ओके। नंतर ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग फ्रॅक्शन्स ते देखील आपलं झालं होतं। तुम्हाला त्यामध्ये होमवर्क मी सेल्फ प्रॅक्टिस 2A हा मी सॉल्व करण्यासाठी सांगितलेला होता, ओके। सो तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे हा मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स। काय टॉपिक आहे आजचा? मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स। मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स। मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजेच काय तर आपले जे काही अपूर्णांक आहे आपल्या कॉम्पॅरिझन मध्ये ऍड आणि सबट्रॅक्टिंग पाहिलं होतं, आता आपण मल्टिप्लिकेशन म्हणजे जसं गुणाकार आपण पाहणार आहोत, अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने केला जातो, ओके। त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन बाय अ होल नंबर। काय मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन बाय होल नंबर म्हणजे जे त्याला पूर्णांक म्हणजे पूर्ण अपूर्णांक जो असेल त्याचं मल्टिप्लिकेशन त्याचं गुणाकार कशा पद्धतीने केला जाणार आहे तो हा काय पण द्या म्हणजे सेकंड मल्टिप्लिकेशन ऑफ अ मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन बाय अ होल नंबर बाय अ होल नंबर। मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन बाय अ होल नंबर म्हणजे होल नंबर्स म्हणजे काय पूर्ण संख्या, पूर्ण संख्येचे जे काही अपूर्णांक असणार आहेत त्यांचा गुणाकार कशा पद्धतीने केला जातो हे पहा। त्यांनी जसं की आपण एक एक्झाम्पल तिथे दिलेलं होतं पहा काय सांगितलं त्यांनी, जसं 3 × 5 काय 3 × 5 म्हणजे असं किती येतं 15। आपल्याला माहिती आहे जसं 15 येतं ते आपण कसं करतो म्हणतो ना, जसं की 5 + 5 + 5 5 + 5 + 5 असं देखील आपण त्याला लिहू शकतो। म्हणजेच काय 3 × 5 झाली करता 15, 5 × 10 = 15 म्हणजे आन्सर देखील 15च येणार आहे। आन्सर 15 येणार असेल म्हणजे देखील आन्सर काय येणार आहे 15च येणार आहे। म्हणजेच काय वी नो द मल्टिप्लिकेशन इन रिपीटेड ॲडिशन ऑफ द सेम नंबर। म्हणजेच काय आपण जसं की कोणत्या संख्येचा गुणाकार करत असेल तर आपण आता 3 5 वेळा लिहिले काय 5 3 वेळा लिहिला काय त्याच्या ॲडिशनचं आपण समजा 3 + 3 + 3 + 3 + 3 + 3 असं आपण जर 3 5 वेळा जर लिहिला त्याचं ॲडिशन केलं तर आन्सर काय येणार आहे 15च येणार आहे। 5 × 3 टाइम ॲडिशन केलं तर आन्सर काय येणार आहे 15च येणार आहे। यू कॅन मल्टिप्लाय अ होल नंबर बाय अ फ्रॅक्शन युजिंग द सेम मेथड। तसेच आपल्याला काय करायचं आहे होल नंबर जे असणार आहे म्हणजे काही पूर्ण संख्या असणार आहेत त्यांचे अपूर्णांकांसाठी सुद्धा आपण अशीच पद्धत वापरणार आहोत। मग नेमकी एक्झॅक्टली ती पद्धत कशी आहे, ती कशी तयार झाली ते आपण सुरुवातीला पाहूया। जसं एक्झाम्पल दिलं गेलं आहे 3 × 1/4 काय 3 × 1/4 = 1/4 + 1/4 + 1/4 ओके। नेक्स्ट आता 3 × 1/4 म्हणजेच काय मग 4 × 3 = 12 आणि + 1 = 13 असं करायचं आहे का आपल्याला? नाही। तुम्ही काय सांगितलंय मग 1 ह्या जो 3 हा जो 3 आपण काय केला 1 1 1 म्हणजेच काय झाला 3 काय झालं 3 आणि यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर्स काय 4 आहे। आता यांचं जर आपण 1 1 1 यांचं ॲडिशन केलं तर आन्सर काय आहे 3/4
कलर ओके सिंबॉलिक मध्ये टोटल किती पार्ट्स आहेत 4 टोटल किती पार्ट्स आहेत 4 4 पैकी कलर किती करायचे 1 याला 1 ओके म्हणजे त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण इथे कलर केलेला आहे टोटल किती पार्ट्स आहेत 4 4 पैकी कलर किती केला आहे 1 इक्वल टू 12 सेकंड डिनोमिनेटर काय 4 4 4 कॉमन काय येणार 4 न्यूमरेटरचे तिथं आपण काय करतो ऍडिशन आहे प्लस 1 आणि आंसर काय येणार आपण याचं 3 अपॉन 4 आहे 3 अपॉन 4 म्हणजे काय मग 4 पार्ट्स केले आता 4 पैकी किती कलर करायचे 3 हा 1 हा 2 आणि हा 3 पार्ट्स आपण कलर केलेले आहे आलं लक्षात म्हणजे काय पूर्ण पूर्ण संख्येत जो काही अपूर्णांक असणार आहे तो आपण बेरीजच्या स्वरूपात देखील मांडू शकतो आणि असं जे काही येणार आहे याच पद्धतीने येणार आहे 3/4 याला जरी आपण हे केलं असं तरी काय 3×1/4 इक्वल टू 3/4 आला आंसर आणि याचा आंसर देखील काय येणार आहे 3/4 आंसर तिथे येणार आहे आलंय लक्षात मग आपण काय केलं इथे ओके आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल यावे टेस्ट बुक्स मध्ये त्यांनी दिलेलं आहे ते कसं तयार झालंय ते समजणं खूप महत्त्वाचं होतं म्हणजे काय आपण गुणाकार जो आहे तो बेरीजच्या स्वरूपात देखील मांडू शकतो असं त्यांना सांगितलं होतं ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण फॉलो करूया आता काय सांगितलं त्यांनी आता हे जे 3×1 आहे म्हणजे 3×1/4 म्हणजेच काय आपण 3 खाली कोणी आहे का नाही डिनोमिनेटर मध्ये कोणी आहे नाही मग कोण असणार 1 कोण असणार तिथे 1 ओके ठीक आहे नंतर × 1/4 जर तिथे तसे म्हणजे मग आपण नेक्स्ट काय करू मग 3×1 आणि 1×4 मग 3×1 = 3 आणि 1×4 = 4 3/4 म्हणजे काय आपण त्यांना आधी काय केलं तर फिगर थ्रू आपण बेसिसच्या स्वरूपात तिची मांडणी केली तेव्हा देखील आंसर आपलं 3/4 आलं होतं आणि आपण तसं गुणाकार जरी केला तरी त्याचा आंसर 3/4 येणार आहे जे काही अपूर्णांक आहे त्यांना आपण बेरीजच्या स्वरूपात मानलं तर गुणाकार जरी केला उत्तर जर एकच येत असेल तरी ते आपला हा जो असणार आहे हा जो नियम आहे तो तिथे आपला साध्य होणार आहे ओके आपण अशा वेळेस काय करणार 3 आणि 1 म्हणजे न्यूमरेटर असेल त्यांचा गुणाकार केला जे डिनोमिनेटर असेल त्यांचा गुणाकार केला फायनल आंसर आपल्याला इथे मिळालेला आहे ओके ठीक आहे आता आपण त्यांनी जी काही आपण उदाहरण दिले ते आपण सॉल्व करूया आता एक्झाम्पल 2 त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे एक दुसरं एक एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या म्हणजे कसं आहे ते पाहता तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी सोपं ओके इथे काय सांगितलं मल्टिप्लाय राईट इच आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म जे काही उत्तर आहे ना ते तुम्हाला कसं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे आपला जो साधा अपूर्णांक असतो त्यामध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे जसं की कोणता प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये त्या टाइपमध्ये ओके सो आपलं एक्झाम्पल जे आहे ते कोणतं आहे पहा 4×1/7 काय आहे 4×1/7 मेथड जी आपली 1 होती आन्सर मध्ये पहा मेथड 1 म्हणजे कोणती मेथड वर कोणती ऍडिशन मेथड वन होती ऍडिशन वन त्याच्यामध्ये आपण काय केलं 4×1/7 ठीक आहे त्यानंतर आता हा जो 1 आहे हा किती वेळेस लिहावा लागणार आपल्याला 4 टाइम किती वेळेस लिहावा लागणार आहे 4 टाइम म्हणजे 1/7 + 1/7 + 1/7 + 1/7 इज इक्वल टू आता हे 1 किती टाइम आले 4 टाइम 1 2 3 आणि 4 ठीक आहे 4 टाइम 1
डिनोमिनेटर सगळ्यांचं सेम आहे म्हणून तिथे ना 7 काय सर्वांचं डिनोमिनेटर कसा सेम आहे म्हणून सगळ्या न्यूमरेटरचं काय होणार आहे ते ॲडिशन होणार आहे फोर्टे मोजलीला म्हणजे काय असं येणार तिथे मग 4/7 आन्सर आलंय 4/7 इथे आन्सर आलेलं आहे यानं आपलं फायनल आन्सर ओके नेक्स्ट मेथड टू जी त्यांनी सांगितलेली कोणती मेथड टू मेथड टू कोणती आहे मल्टिप्लिकेशन मेथड सेकंड मेथड कोणती आहे मल्टिप्लिकेशन मेथड मल्टिप्लिकेशन मेथड मध्ये आपण 4 ला डिनोमिनेटर आहे का नाही मग असेच आपण काय करतो मग 4/1 × 1/7 म्हणजे ते तसे चला 4 ला डिनोमिनेटर नव्हता आपण 1 हा दिलेला आहे 4/7 एज इट इज नंतर मग काय न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी गुणाकार म्हणजे तुम्हाला आंसर काय आला 4/7 हे आंसर आहे हे आंसर आपण कसं आलं आहे सारखं आलेलं आहे ऍडिशन मेथडने जरी आपण सॉल्व करतोय तरी आंसर काय 4/7 मल्टिप्लिकेशन मेथडने जरी सॉल्व करतोय तरी आंसर काय 4/7 चेंज झालंय का नाही ओके नंतरचे सेकंडचे त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे 4 × 1/8 9 × 2/15 तर 9 × 2/15 तिथे काय केलं तुम्ही पहा 9 टूशी मल्टिप्लिकेशन केलंय आंसर आलं 18 15 जसा तसा 18 आणि 15 ला असा फरक आला की जे मी दोघांना डिवाइड होईल 3 कोणता आहे 3 मग 3 × 5 = 15 3 × 6 = 18 आंसर काय आला 6/5 त्यांनी 6/5 ला त्यांनी इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये सर त्याला त्यांनी नंतर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं आहे आंसर आला 1/1/5 ओके सी नंबरचं जे एक्झाम्पल आहे तुम्हाला मी ओरली सांगितलं आहे कसं करायचं आहे त्यामध्ये काहीच आवड त्यामध्ये नाही ओके आले लक्षात पण ही ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन मेथड आय थिंक तुमच्या लक्षात आला असेल ॲडिशन जरी केलं मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी आन्सर काय चेंज होणार नाही आन्सर आपलं तेच येणार आहे ओके सेकंड एक्झाम्पल आहे ना एक्झाम्पल 3 ते आपण पाहूया काय फाइंड द व्हॅल्यू एट एक्स इफ काय सांगितलं त्यांनी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एट एक्स इफ फाइंड द व्हॅल्यू एट एक्स इफ आता एट एक्स जो असणार व्हॅल्यू कशी करणार ती हे जसं की एक्स इज इक्वल टू 1/12 एक्स इज इक्वल टू 1/12 आता हे आपण एक सॉल्व करूया असं घ्या त्याने काय सांगितलं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एट एक्स इफ म्हणजे एट एक्स म्हणजे हा काय झाला 8 × x हा एट एक्स म्हणजे काय झालाय तर 8 × x किंवा 8x आपण जसं तसं लिहिलं तरी चालेल आता हे एक्सची व्हॅल्यू काय मग 8x काय आहे एक्सची व्हॅल्यू 8x म्हणजे आंसर काय झाला आपला 8x इज इक्वल टू हा एक्सची व्हॅल्यू काय आपल्या ऑलरेडी 8 आहे म्हणून आपण काय लिहिला 8 × 1/12 इज इक्वल टू 8 ला पण डिनोमिनेटर आहे की नाही डायरेक्टली आपण न्यूमरेटरचा न्यूमरेटर शिकणार आहोत 8 × 1/12 8 × 1 = 8/12 आणि दोन्हींना कशात येईल अशी कोणती संख्या आहे की ज्याने दोन्हींना भाग झालो 4 कोणता नंबर आहे 4 4 × 2 = 8 4 × 3 = 12 आन्सर काय आला आपला 2/3 आन्सर इथे आलेला आहे ओके फाइंड द व्हॅल्यू ऑफ 8x जर एक्सची व्हॅल्यू जर 8 दिलेली असेल तर मग त्या अपूर्णांक तुम्हाला सोडवायचा आहे आता एक्स इज इक्वल टू 1/12 एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली आहे 8 × 1/12 नंतर मग आपण न्यूमरेटरचा न्यूमरेटर शिकणार का न्यूमरेटर आहे जे आन्सर येणार पाहू त्यांना कोणत्या नंबरने दोन करणं डिवाइड झालं पाहिजे 8 आणि 12 ला कोणत्या नंबरने डिवाइड झालं 4 ने 4 × 2 = 8 4 × 3 = 12 द फायनल आन्सर इज 2/3 किती सोपं आहे ओके नेक्स्ट 8x नंतर मग 8 × 12/11 इलेवन आणि 8 चं काय झालं तर मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी त्यांनी काय 8 आणि 12 ला कशाने भाग जातोय 4 ने 4 × 2 = 8 4 × 3 = 12 11 × 22/3 त्याला त्यांनी नंतर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना कधीही आता याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकत नाही का
कारण की त्याचा डिनोमिनेटर मोठा आहे. मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तिथे आपल्याला डिनोमिनेटर कसा असला पाहिजे, छोटा असला पाहिजे, तरच तो मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सेकंड आंसर काय होतं, 22/3, डिनोमिनेटर किती आहे 3, म्हणून तिथे मिक्स फ्रॅक्शन काय आलेला आहे 7/1/3. ओके, सो खूपच सोपा प्रकार होता आता आपण मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. तर तुम्हाला ह्या टॉपिकशी रिलेटेड जो काही सेल्फ प्रॅक्टिस 2B जो आहे तो तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व करायचा आहे. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.